पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसनं आंदोलन केलं. उद्यान नगर परिसरातल्या पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात निदर्शनं केली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. पेट्रोलचे दर 100%च्याही पुढे गेल्यानं आंदोलक क्रिकेटपटूंच्या वेशात आले होते. औरंगाबादमध्ये काँग्रेसनं केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केलं. सरकार दरवाढ करताना सर्वसामान्यांचा विचार करत नसल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. दरवाढीतून दिलासा न दिल्यास यापेक्षाही मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसनं घोडागाडी आणत आंदोलन केलेलं आहे. पुण्यातील कुलकर्णी पेट्रोल पंपावर काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आणि ही वाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत अशी मागणी यावेळी काँग्रेसनं केली. देशातील 6 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 पार गेलेले आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पेट्रोलचे दर 100 पार आहेत. मुंबईमध्ये आता पेट्रोलसाठी लिटरला 101 रुपये मोजावे लागतात, तर डिझेलसाठी लिटर मागे 93.35 रुपये मोजावे लागत आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट होती, पण राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि विविध राजकीय विषयांवर यावेळी दोघांनी चर्चा केली. एकनाथ खडसे आणि बाळासाहेब थोरात यांनी आज भेट घेतलेली आहे. यावेळी बोलताना खडसेंनी आघाडी सरकार पडणार या चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनलॉक झालेला आहे, मात्र नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. दोन्ही जिल्ह्यांमध्ये नागरिक कोरोना संसर्गाबाबत गाफील दिसून आले. अनलॉक होताच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसून आले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गर्दी केली. कोरोनाच्या नियमांचा यावेळी फज्जा उडाला. अशीच परिस्थिती राहिल्यास जळगावमध्ये पुन्हा कोरोना पसरण्याची शक्यता आहे. चंद्रपुरात 2.25 महिन्यांनी बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाली. कापड, भांडी, सराफा, सौंदर्य प्रसाधनं, खासगी आस्थापनं असे अनेक व्यवसाय आजपासून सुरू झाले. व्यापाऱ्यांनी शटर अखेर त्यांचं खुलं झालंय, त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये आता समाधानाचं वातावरण आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानं तब्बल 22 दिवसांनी साताऱ्यातील किराणा दुकानं, मटण, चिकन शॉप, बाजार समित्या सुरू झाल्यात. सकाळी 9 ते 2 पर्यंतच ही दुकानं सुरू राहणार आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24